घरफोडी करणाऱ्या तिघांना एनसीबीने घेतले ताब्यात बुलडाणा शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये चोरीच्या घटना घडत आहेत यामध्ये बुलडाणा शहरातील एका घरफोडी प्रकरणी तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे बीड जिल्ह्यातील गेवराई येथील रणजित अशोक भिसे हल्ली मुक्काम बुलडाणा भादोला येथील शुभम उर्फ कोमल अरुण गवळी आणि चिखली येथील मुद्देमाल विक्रीस मदत करणारा शेख जावेद शेख बिस्मिल्ला या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने मोबाईल गुन्ह्यात वापरलेले दुचाकी असा एकूण एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त केला असून या तीनही आरोपींना पुढील कारवाईसाठी बुलढाणा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे